लोकस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपण सर्वांना शुभेच्छा देत आहे. लोकस मिनिस्ट्री हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे. आजचा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व आजचा संदेश तुम्हाला जर आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा व इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला काय मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी. थँक यू अँड गॉड ब्लेस यू. आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाचं शीर्षक आहे पाच शहाण्या कुमारिका व पाच मूर्ख कुमारिका. मागील आमचे तीन संदेश जे लोगोस मिनिस्ट्री चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत ते तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला मूर्ख कुमारिका आणि शहाण्या कुमारिका यांचं संपूर्ण चित्र एकदम सुस्पष्ट रीतीने समजेल. अर्थात दहा कुमारिकांचा दृष्टांत जो पवित्र शास्त्र मत्ती कृषी वर्तमान याच्या 25 अध्यायामध्ये 1 ते 13 वचनामध्ये आम्हाला आढळतो. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारीसारखे होईल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारिकांनी आपले दिवे घेतले पण आपणाबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागला व सर्वांस डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा वर आला आहे, त्याला सामोरे चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हटले, तुम्ही आम्हास तुमच्या तेलांतून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले की कदाचित आम्हाला व तुम्हाला पुरणार नाही, तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वतःकरिता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी आम्हासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, मी तुम्हास ओळखीत नाही, म्हणून तुम्ही जागृत रहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. आमेन. प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद पाठवून देऊ आणि या वचनाद्वारे आम्हा सर्वांनाही आशीर्वादित करू. आमेन. हा एकमेव दाखला आम्हाला मत्तीकृषी वर्तमानामध्ये आढळतो. अर्थात 10 कुमारिकांचा दाखला हे ख्रिस्ती लोकांचं चित्र या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. 10 कुमारिकाच्या दाखल्यात प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या दुसऱ्या येण्याविषयी व मंडळीच्या स्वर्गरोहणाविषयी हृदय कशी तयार असावीत याविषयी सांगतोय. मत्तय 22 अध्यायामध्ये विवाहाचा पोशाख परिधान न केलेला व्यक्ती हा या दाखल्याशी जोडलेला आहे. अर्थात 10 कुमारिका या ठिकाणी दर्शविलेल्या आहेत, म्हणजे त्या शुद्ध आहेत. अर्थात 10 कुमारिका यांना पाचारण करण्यात आलेले होते. हे 10 कुमारिका हे बोलावण्याला दर्शवित आहे. बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. अर्थात निवडलेले फक्त 5 शहाण्या कुमारिका आहेत व बोलावलेले 10 कुमारिका होत्या. व खरं पाहता ही त्यांची निवड जगाच्या स्थापनेपूर्वीपासूनच आहे. योहानाचं पहिलं पत्र याचं 4:19 म्हणते, पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करीतो. अर्थात 10 कुमारिका या दर्शवित आहेत की येशू ख्रिस्ताने त्यांच्यावर प्रीती केली आणि आपल्या स्वतःला कालवरी ख्रिस्तावर दिले म्हणून ते येशूवरही प्रेम करीत आहेत. अर्थात इफिसकरस पत्र 2:4 ख्रिस्ताचं आम्हावर मंडळीवर अपरंपार प्रेम आहे असे हे वचन सांगते. अर्थात शहाण्या कुमारिका या कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेले आहेत व मूर्ख कुमारिका या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आहेत. जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले हे पांढऱ्या सिंहासनाच्या न्यायासनासमोर येणार आहेत व कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेली शहाणी कुमारिका हे संपूर्ण जगाचा न्याय करणार आहेत, कारण ते ख्रिस्ताचे अंग आहेत, त्याची मंडळी वधू नवरी आहेत. 10 ही कुमारिका ख्रिस्त येशू जो त्यांचा वर त्याची वाट पाहत आहेत, कारण तो त्यांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे. याचं हे चित्र आहे. या ठिकाणी आम्हाला आढळत आहे हा दाखला एक भविष्यवाणी आहे. हा दाखला भविष्यात काय होणार आहे याचं चित्र दर्शवित आहे. आज ख्रिस्ती जगतामध्ये आम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारचे लोक आढळतात. एक शहाणी कुमारिका जी येशू ख्रिस्ताची नवरी आहे. मूर्ख कुमारिका जी वाचली जाईल, जिला अनंत जीवन मिळेल, परंतु महासंकटाच्या क्लेशमय समयांतून तिला जावे लागणार. व तिसरा समुदाय आहे
सांप्रदायिक ढोंगी मंडळांचा। हा तिसरा गट जो पशुचा शिक्का घेणार आहे, पशुची संख्या आपल्या उजव्या हातावर कपाळावर घेणार आहे व पशुला नमन करणार आहे। या तिसऱ्या गटाला जे स्वतःला ख्रिस्ती म्हणतात ते कधीही तारले जाणार नाही, त्यांना अनंत जीवन कधीही मिळू शकत नाही। या ठिकाणी आम्हाला पहिल्या वचनात आढळत आहे की 10 कुमारींनी आपल्या बरोबर दिवे घेतलेले आहेत आणि त्या वराला सामोरे जाण्यास निघालेले आहेत, अर्थात एक प्रवास दर्शविलेला आहे। या ठिकाणी त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे असे आम्हाला दिसते, पण यांतील 5 मूर्ख होत्या आणि 5 शहाण्या होत्या। मत्तयकृषी वर्तमान याच्या 7व्या अध्यायामध्ये 24-27 वचनामध्ये आम्हाला 2 पाय आढळतात, एक खडकावर घातलेला आणि एक वाळूवर घातलेला पाया, अर्थात ही दोन्हीही घरं आहेत। 24 वचन आम्हाला सांगते की जो देवाचे वचन ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल, शहाण्या मनुष्यासारखा ज्याने आपले घर खडकावर बांधले। आणि 26 वचन म्हणते, तसे जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर वाळूवर बांधले। अर्थात शहाणा आणि मूर्ख हे या ठिकाणी देवाचं वचन ऐकल्यानंतर जी प्रतिक्रिया वचनाला देतात त्यावरून ठरत आहेत असे आम्हाला आढळत आहे। करिंथीकरास दुसरे पत्र याचा 11:2-3 वचन मी आपण पुढे वाचत आहे। शुद्ध कुमारिकेविषयी संत पॉल या ठिकाणी काय म्हणतो, कारण तुम्हाविषयीची माझी आस्था ईश्वर प्रेरित आस्था आहे, मी एका पती बरोबर तुमचे वागदान केले आहे, अशा हेतूने की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावी। तरी जसे सापाने कपट करून हव्येला ठकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे। अर्थात या ठिकाणी संत पॉल एक प्रेषित ख्रिस्ताच्या या मंडळीला ख्रिस्तासाठी एक शुद्ध कुमारिका म्हणून सादर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, म्हणून तो म्हणत आहे की एका पती बरोबर तुमचे वागदत मी केले आहे, अशा हेतूने की तुम्हाला शुद्ध कुमारिका असे ख्रिस्ताला सादर करावे। अर्थात या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट आढळत आहे, 10 ही कुमारिका आहेत पण 5 शहाणे कुमारिका ह्यास केवळ शुद्ध कुमारिका ठरतात। जसा शारीरिक रीतीने कोणताही लैंगिक संबंध घडलेला नसतो तेव्हा त्यांना कुमारिका संबोधतात, तसेच आध्यात्मिक रीत्या मूर्त्यांशी कोणत्याही प्रकारचा संघ त्यांचा नाही ते या कुमारिका आहेत। कुमारिका ह्या त्या आहेत ज्या नवीन करारातील ख्रिस्ती लोकांना दर्शवितात, अर्थात ही ख्रिस्तासाठी कुमारी आहेत, हे त्यांचं एक वेगळं पाचारण आहे ख्रिस्तासाठी। ह्या ज्या नवीन करारातील कुमारी आहेत या भौतिक वस्तू, घरे, संपत्ती, पैसा, वतन किंवा सिनेमा तारकांच्या किंवा खेळाडू गीतकार तारकांच्या यांची भक्ती करणारे हे व्यक्ती नाहीत, हे जगांतून पूर्णतः वेगळे झालेले ख्रिस्ती लोक आहेत। अर्थात तिसऱ्या वचनात संत पॉल म्हणतो, सापाने कपट करून हवेला एदेन बागेत ठकविले होते, वचनामध्ये भेसळ करून तिला ते खरं आहे असे मानण्यास लावले होते आणि हवेचे मन त्या ठिकाणी बिघडून सरळपण आणि शुद्धता यापासून भ्रष्ट केले होते। तशीच पुनरावृत्ती ख्रिस्ताच्या मंडळीशी ही होईल याचं भय संत पॉलला आहे, कारण तो हे दृष्टांतात पाहत आहे व त्याला हे दिसत आहे की सर्पाने जसे हवेला फसविले तशी तुमची मने कशाने तरी बिघडून ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे। अर्थात संत पॉल देवाचा एक जबाबदार प्रेषित आहे व त्याचं कार्य ख्रिस्ताच्या मंडळीला शुद्ध शिक्षण देऊन शुद्धतेत ख्रिस्ताच्या प्रीतीत उभं करायचं आहे शुद्ध कुमारिका म्हणून। मूर्ख कुमारिका ह्या आहेत ज्या येशूवर विश्वास ठेवतात व त्यांचे जीवन मूर्ती पूजेपासून मुक्त आहे, परंतु ते आपला वेळ शहाणपणाने देवाच्या राज्यासाठी उपयोगात आणू शकले नाहीत। मूर्ख कुमारिका या देवाच्या इच्छा पूर्णता जाणू शकत नाही, कारण त्या देवाजवळ त्याविषयी शोध करीत नाहीत। इफिसकरस पत्र याचा 5:23 वचनापासून 32 वचनापर्यंत आम्हाला आढळते की ख्रिस्त येशू हा मंडळीवर प्रीती करीत आहे आणि ख्रिस्त येशू मंडळीचा वर आहे। प्रकटीकरणाचे पुस्तक 19 आणि याचं 7 वचन म्हणते, आपण आनंद उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे। अर्थात या ठिकाणी आम्हाला कोकरा हा ख्रिस्त आहे आणि त्याला वर म्हणून दर्शविलेला आहे।
अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की ज्या वेळेला ते प्रवासाला निघालेले आहेत तेव्हा त्यांनी आपल्या बरोबर दिव्यात तेल घेतलेलं आहे, परंतु शहाणे कुमारिकांनी तेल आपल्या बरोबर अधिक घेतलेलं आहे। हा त्या दोघांतील फरक आहे। अर्थात या ठिकाणी शहाणे कुमारिका या जागृत आहेत असे आम्हाला आढळत आहे। शहाणे कुमारिकांना दोन महत्त्वाच्या गोष्टी कळलेल्या आहेत, एक आपल्या दिव्यामध्ये तेल असले पाहिजे आणि आपले दिवे पेटते राहिले पाहिजेत, व त्यांना हे कळलेलं आहे याशिवाय वराला आम्ही सामोरे जाऊ शकत नाही। या दोन कारणामुळे शहाण्या कुमारिका या जागृत आहेत, अर्थात त्यांना याविषयीचं दैवी प्रकटीकरण देवाकडूनच प्राप्त झालेलं आहे। या दहा कुमारिका येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यावर विश्वास करणारे आहेत व त्यांचे धोरण ख्रिस्ता बरोबर स्वर्गारोहणामध्ये जाण्याचे आहे। या ठिकाणी आम्हाला हे आढळत आहे की वराला विलंब लागलेला आहे आणि त्यावेळेला सर्वांना डुलक्या आलेल्या आहे, अर्थात गुंगी आलेली आहे, निद्रा आलेली आहे, डोळ्यावर झापड आलेली आहे। आणि ही ख्रिस्ती लोकांची आध्यात्मिक अवस्था दर्शविलेली आहे, अर्थात येशू ख्रिस्ताला उशीर लागल्यामुळे अशा प्रकारे ख्रिस्ती लोकांची स्थिती झालेली आहे। या ठिकाणी आम्हाला आढळते की सर्व कुमारिकांना गुंगी आलेली आहे, कारण मध्यरात्रीची वेळ घोर झोप घेण्याची आहे, अर्थात त्यावेळेला अंधकार वाढत गेलेला आहे आणि वराला उशीर लागलेला आहे। तेव्हा शत्रू सैतानाचे वर्चस्व मनुष्य जीवावर प्रबळ झाल्याचे आम्हाला आढळते। सहावं वचन म्हणते, तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा वर आला आहे, त्याला सामोऱ्यात चला। अर्थात ही हाक कुठून आली हे आम्हाला येथे दर्शविलेलं नाही, पण ही हाक संदेष्टाची हाक आहे। संदेष्टाने निद्रिस्त झालेल्या कुमारिकेंसाठी एक हाक दिली व या हाकेमध्ये संदेश आहे। हा संदेश ख्रिस्ताच्या वधूला बोलावित आहे, तिला जागे करीत आहे, व हा संदेश देवाने आमच्या युगात पाठविलेला संदेश था। ब्रदर विल्यम ब्रॅनम यांच्याद्वारे ही हाक दिली। या हाकेविषयी पवित्र शास्त्रात थेसलनिकाकरास पहिले पत्र याच्या चौथ्या अध्यायातील 16व्या वचनात या हाकेविषयी म्हटलेला आहे। ही हाक म्हणजे आज्ञा ध्वनी आहे। आज्ञा ध्वनी ही संदेष्टाची हाक आहे आमच्या युगांतील 10 कुमारिकेंसाठी, व या 10 ही कुमारिका संप्रदायामध्ये होत्या, रूढी परंपरा मनुष्यांचे संप्रदाय पाळणाऱ्या होत्या, परंतु त्यांनी संदेष्टाची हाक ऐकल्यावर ते त्यांतून बाहेर निघालेले आहेत असे आम्हाला आढळत आहे। ही वाणी प्रगटीकरण 18:4 वचन आहे, अहो माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी ठरू नये, म्हणून तिच्यातून निघा आणि वेगळे व्हा। अर्थात निर्णय त्या ठिकाणी कुमारिकांनी घेतलेला आहे व या 10 ही कुमारिका या ठिकाणी वेगळ्या झालेल्या आहेत आणि मध्यरात्रीची ही हाक ही त्यांना जागृत करीत आहे। ही हाक त्यांना हे सांगत आहे की वराला सामोरे चला, अर्थात वर त्या ठिकाणी आलेला आम्हाला दिसत आहे। थेसलनिकाकरात पत्रातील 4:16 वचनात आम्हाला 3 गोष्टी आढळतात। आज्ञा ध्वनी पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट आद्य देवदूताची वाणी, व तिसरी गोष्ट देवाच्या तुतारीचा नाद। या तिन्ही गोष्ट स्वर्गरोहणाची प्रक्रिया दर्शवितात, व स्वर्गरोहणाची सुरुवात ही ज्या वेळेला मध्यरात्री हाक आली संदेष्टाची त्या दिवसापासून सुरुवात झालेली आहे। अर्थात आता तुम्ही आणि आम्ही स्वर्गरोहणाच्या या प्रक्रियेमध्ये आहोत व आद्य देवदूताची वाणी आणि देवाच्या तुतारीचा नाद या दोन गोष्टी बाकी आहेत। देवाच्या तुतारीचा नाद जो आहे हा स्वर्गरोहणाचा शेवट दर्शवित आहे। अर्थात करिंथीकरास पहिले पत्र याचा 15 आणि याचं 53 वचन म्हणते, क्षणात निमिषात शेवटला कर्ण वाजेल, कारण कर्ण वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ। अर्थात हा जो कर्ण आहे जो थेसलनिकाकरातल्या पहिल्या पत्रातल्या 16व्या वचनात आम्हाला आढळतो, देवाच्या तुतारीचा नाद हा या ठिकाणी स्वर्गरोहणाची प्रक्रिया पूर्ण होताना आम्हाला आढळतो। आद्य देवदूताची वाणी ही त्याला दर्शवित आहे की ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले हे त्या दिवशी उठले जाणार आहेत आणि ती वाणी त्यांना उठविणार आहे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेल्यांना। अशा प्रकारे प्रभू स्वतः स्वर्गांतून उतरेल आणि अर्थात तो कुठे उतरेल, अंतराळात। अंतराळात ख्रिस्ताची वधू मंडळी ही वर घेतली जाईल आणि तेव्हाच स्वर्गरोहण होईल। मत्ती कृष्ण वर्तमान 25:8 म्हणते,
तेव्हा मूर्खांनी चाहण्यास म्हटले, तुम्ही आम्हास तुमच्या तेलांतून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. अर्थात या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट आढळत आहे की मूर्ख कुमारिका यांचे दिवे विजू लागलेले आहेत व त्याचं प्रमुख कारण त्या दिव्यामधील तेल संपत आलेलं होतं. अर्थात या ठिकाणी आम्ही थेसलनिका करास पहिले पत्र पाचवा अध्याय आणि 19 वचन पाहतो, आत्म्याला विजवू नका. अर्थात शहाण्या कुमारिकांचं लक्ष आत्म्याला विजवू देऊ नये याकडे लागलेलं आहे. अर्थात ते आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाची फार काळजी घेत आहेत, परंतु मूर्ख कुमारिका यांना काही काळजी नाही. अर्थात हे तेल जे त्यांच्या भांड्यात आहे ते ख्रिस्तासाठी प्रेमाने भरलेले आहे याला ते दर्शविते. कारण 10 कुमारिकांचा दावा ख्रिस्त आमचा वर आहे हा आहे. परंतु प्रकटीकरण 2 चौथ्या वचनात म्हटलेलं आहे, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. मूर्ख कुमारिकांचं ख्रिस्तावरील जे पहिलं प्रेम होत, फर्स्ट लव, ते हळूहळू सरत गेलेलं आहे असं आम्हाला आढळते. म्हणूनच दिवा विझत चाललेला होता. अर्थात दोन प्रकारची ख्रिस्ती व्यक्ती या ठिकाणी आम्हाला आढळत आहेत. एकाच ख्रिस्तावरील प्रेम वाढत चाललेलं आहे व दुसऱ्यांचं ख्रिस्तावरील प्रेम हा उद्देश नाही आहे. बाहेरून ते केवळ शुद्ध दिसत आहेत, परंतु पहिलं प्रेम निघून गेलेलं आहे. अर्थात या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे, करिंथकरास 2 13:5 वचन, तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा, आपली प्रतिती पहा, येशू ख्रिस्त तुमच्या ठाई आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजता ना, नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. अर्थात वर येणार आहे जो ख्रिस्त आहे व तो पसंत करणार आहे. 10 ही कुमारिका सामोरे चालले आहेत, परंतु त्यांची पसंती कशावर आहे, तो दिवा जो आहे हे त्यांचं जीवनाला दर्शवित आहे, तेल पवित्र आत्म्याला दर्शवित आहे. पवित्र आत्मा जर असेल तरच त्या ठिकाणी प्रकाश त्या दिव्यांतून प्रज्वलित होऊ शकतो. अर्थात आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये ख्रिस्ताचा जो पवित्र आत्मा तो जर आमच्यात असेल तरच आमच्याकडून देवाचा प्रकाश या जगाला मिळू शकेल आणि तेव्हाच ख्रिस्त आम्हाला पसंत करी. अर्थात ही पसंती आमची नसून ही पसंती ख्रिस्ताची आहे. अशा ख्रिस्ती व्यक्तींना दर्शवित आहे जे विश्वासात आपण आहोत की नाही याची परीक्षा करण्यात चुकलेले आहेत. अर्थात ते आपले स्वपरीक्षण करू शकत नाही आहेत, कुठेतरी भ्रांतीत गुंतलेले आहेत. आणि म्हणूनच आम्हाला आढळते की ते पसंतीस न उतरलेले ठरलेले आहेत. शहाण्या कुमारिका ज्यांच्याकडे तेल आहे हे नवीन जन्म पावलेले ख्रिस्ती आहेत. पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे त्यांच्या जीवाला देवाचा शिक्का मिळालेला आहे. अर्थात पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हाच दिव्यांतील तेलाला दर्शवित आहे, जो आजच्या घडीला ख्रिस्ती व्यक्तींना प्राप्त होणे फार गरजेचे आहे. अर्थात प्रेषितांची कृत्ये याचा 5:32 वचन म्हणते, देव पवित्र आत्मा आज्ञा पाळणाऱ्यांनाच देतो. Luke 11:13 वचन म्हणते, जे त्याच्याकडे मागतात त्यांना तो विशेष करून पवित्र आत्मा देतो. म्हणून मूर्ख कुमारिकांनी आपला खास वेळ देवाच्या निमंत्रणाचे पालन करण्यास व त्याचा शोध करण्यास लावलेले नाही. त्यांना नीतिमत्वाची भूक किंवा तहान नाही आहे. त्यांनी तसे केले तर देव त्यांना पवित्र आत्म्याच्या तेलाने तुडुंब भरी. प्रभू नवीन जन्म प्राप्तीसाठी सर्वांना बोलावतोय, परंतु ज्याला तहान आहे तोच येऊ शकतो. म्हणून प्रकटीकरणाचं पुस्तक 22:17 वचन म्हणते, आत्मा व वधू ही म्हणतात ये, ऐकणाराही म्हणो ये, आणि तहानलेला येवो, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो. अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत, तहान असेल तरच ते मिळेल. देव पवित्र आत्मा आम्हाला देऊ इच्छितो, परंतु भूक नाही आहे. आज ख्रिस्ती लोकांना पवित्र आत्म्याची भूक नाही. नीतिसूत्र 20:27 वचन म्हणते, मनुष्याचा आत्मा परमेश्वरने दिलेला दीप होय, त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करीतो. परंतु कैक लोक आम्हाला रिकामे दिवे म्हणून आढळतात. ते ख्रिस्त जीवनाचा प्रकाश देऊ शकत नाहीत. जसा यहुदा इस्कोरियत, तो ढोंगी होता, खरा पश्चाताप कधीच करू शकला नाही. दिवा हा प्रत्येक व्यक्तीला दर्शवित आहे. अर्थात ते दिवे नीट करू लागले की आपल्या दिव्यात ज्योत जी आहे त्यात काजळी जमा झाली असेल, ती साफ करणे गरजेची आहे, यासाठी की आमचा दिवा पेटावा. ज्या वेळेला हाक आलेली आहे त्यावेळेला ते आपले दिवे नीट करू लागलेले आहेत, म्हणजे आपल्या जीवनात ते काम करू लागलेले आहेत. कुठेतरी भ्रांती जीवनामध्ये येत असते, त्या भ्रांतींतून बाहेर येण्यासाठी व पहिल्या प्रेमाकडे
वळण्यासाठी ही हाक आलेली आहे. या ठिकाणी मूर्ख कुमारिका हिचे जीवन कोमट झालेलं आम्हाला आढळत आहे. ते संपत आहे म्हणजे ख्रिस्ताविषयी जी आस्था हवी, जे प्रेम हवं, ते या ठिकाणी मावळत चाललेलं आहे असे चित्र आम्हाला आढळते. आम्ही एखादा प्रवासात निघालो आहोत आणि आमच्या गाडीमध्ये जर पेट्रोल नाही, आमची गाडी मध्ये बंद पडणार आहे. हीच गोष्ट या ठिकाणी घडलेली आम्हाला दिसत आहे. तेल नसल्या कारणाने आम्ही पुढे जाऊ शकणार नाही आणि मूर्ख कुमारिका यांना आता त्या वेळेला कळलेलं आहे की आमच्याकडे तेल नाही. आणि त्या वेळेला अवस्था अशी झालेली आहे की मूर्ख कुमारिकेला आपल्याकडे तेल नसल्याची उणिवेची जाणीव झालेली आहे. आणि त्यावेळेला त्यांनी शहाण्या कुमारीजवळ तेलाची मागणी केलेली आहे. अर्थात तेल जे आहे, जे पूर्वी त्यांना देण्यात आले होते आणि त्यांनी आपल्या जवळ अधिक घेतले नाही, अर्थात त्यांनी आध्यात्मिक जीवनाकडे फार दुर्लक्ष केलेलं आम्हाला आढळत आहे. पवित्र शास्त्राचा खूप अभ्यास असेल, आम्हाला ज्ञान असेल, परंतु तेल जर नसेल तर काहीच फायदा नाही. तेल हे पवित्र आत्म्याला दर्शविते आणि तेल ते दुसऱ्यांना देऊ शकत नाही. शहाण्यांकडे तेल आहे हे त्यांनी पाहिले. अर्थात आमच्या स्वतःकडे असणारा पवित्र आत्मा आम्ही दुसऱ्यांना शेअर करू शकत नाही. म्हणून त्यांनी शहाण्यांनी उत्तर दिले की तुम्ही स्वतः विकणाऱ्याकडे जा. पण मध्यरात्रीचा समय हा या जगात असा वेळ दर्शवित आहे जेथे येशू ख्रिस्ताचं येणं जवळ आलेलं आहे. आणि आजच्या जगाची ही बरोबर अवस्था या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. स्वतःसाठी त्यांना आता विकत घेण्यासाठी जावे लागणार आहे. परंतु पवित्र आत्मा ज्या वेळेला काढण्यात येणार आहे त्याच वेळेला त्या विकत घ्यायला जात आहेत. थेसलनिकाकरास दुसरे पत्र दुसरा अध्याय आणि सातवं वचन म्हणते, कारण अनितीचे रहस्य आताच आपले कार्य चालवित आहे, परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील. अर्थात या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे की प्रतिबंध करणारा पवित्र आत्मा आहे आणि त्याचा एक समय आहे ज्यात तुम्ही आणि आम्ही आज पोहोचलो आहोत. पवित्र आत्मा काढण्याचा हा समय या जगात आलेला आहे आणि त्या वेळेलाच मूर्ख कुमारिकांना जाणीव झालेली आहे की आम्हाला पवित्र आत्मा हवा आहे आणि ते त्यावेळेला विकत घ्यावयास गेल्या. त्यावेळेला जगात अंधार पसरला होता आणि तीच वेळ होती वर आलेला आहे, ख्रिस्त आलेला आहे आणि ते वराला सामोरे गेलेले आहेत आणि वराने त्यांना ओळखलेलं आहे व पसंत केलेलं आहे व त्यांना आत घेतलेलं आहे. आणि तेव्हा द्वार बंद झालेलं आहे. अर्थात हे कृपेचं द्वार आहे आणि आता आम्ही त्या समयात पोहोचलो आहोत जेथे कृपेचं द्वार बंद होण्याची वेळ आलेली आहे. परंतु आम्ही जागे, सावध, स्थिर व तेलावर लक्ष ठेवून सतर्क राहायला हवेत. ज्या तयार होत्या त्या वराला सामोरे गेल्या व लग्नाच्या मेजवानीत गेल्या व दार बंद झाले. या शहाण्या कुमारिका फार धीर धरून शेवटपर्यंत विश्वासयुक्तपणे वाट पाहत राहिल्या. प्रश्न आहे, काय तुम्ही आज आपले स्वतःचे पाचारण ओळखले आहे काय? शहाण्या कुमारिकांना स्वर्गीय राज्यात मिरवीत नेले जाईल. शहाणी कुमारिका या दारांतून प्रवेश एका वैभवयुक्त आणि गौरवी अवस्थेमध्ये करील. अर्थात हा विवाह स्वर्गातला असून सर्वाधिक गौरवयुक्त विवाह असेल जो या संपूर्ण सृष्टीत आजपर्यंत कधीही झालेला नाही. म्हणूनच आज आमचं काम हे आहे की आम्ही आमच्या स्वतःला तयार करावी. अकरावं वचन म्हणते, त्यानंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी आम्हासाठी दार उघडा. त्यांनी उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो मी तुम्हाला ओळखीत नाही. अर्थात मूर्ख कुमारिका या ठिकाणी महासंकटाच्या काळामध्ये राहणार आहेत याचं हे चित्र आहे. मूर्ख कुमारिका या नाश पावलेल्या नाहीत. मूर्ख कुमारिका या देखील वाचल्या जाणार आणि त्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे. परंतु त्या हजार वर्षाचा काळ संपल्यानंतर त्यांचा न्याय होणार आहे. या हजार वर्षाच्या काळामध्ये या शहाण्या कुमारिका या ख्रिस्ताबरोबर 1000 वर्ष राज्य करणार आहेत. मंडळीचे स्वर्गरोहण हे नजीकच्या भविष्यात खात्रीपूर्वक घडणारी एक घटना असेल जी कोणत्याही दिवशी व ताशी घडू शकते. त्याविषयी मत्ते 24:36 वचन म्हणते, त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्य दूतांस नाही, पुत्रालाही नाही. मंडळी स्वर्गरोहणाच्या एकदम काठावर पोहोचलेली आहे. रोमकरसपत्र 8:9 वचनाचा दुसरा भाग म्हणतो, जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. शहाण्या कुमारिकांकडे तेल दिव्यामध्ये भरलेले होते. ख्रिस्ताचा आत्मा त्यांना प्राप्त झाल्या कारणाने ते ख्रिस्ताचे ठरले. मूर्ख कुमारिकाकडे पवित्र आत्मा नसल्या कारणाने
ते ख्रिस्ताचे ठरू शकले नाहीत। मूर्ख कुमारिकेला शुद्धतेची गरज आहे, कारण ती कोकऱ्याच्या रक्ताखाली आलीच नाहीये। अर्थात तिचा दावा आहे की येशूच्या रक्ताखाली ती आहे। येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा संबंध पाण्यातील बाप्तिस्म्याच्या वेळेला घडतो पाप मोचनासाठी, कारण रक्त ओतल्याशिवाय पाप क्षमा नाही। व येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतल्यानेच पापांची क्षमा आहे। आणि बहुसंख्य ख्रिस्ती समजणारे लोक हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा बाप्तिस्मा पूर्णपणे नाकारत आहेत, व या कारणामुळे ते येशू ख्रिस्ताच्या रक्ताखाली आलेलेच नाहीयेत। म्हणूनच त्यांना महासंकटाच्या काळांतून शुद्धीसाठी जावे लागणार आहे। प्रेषितांची कृत्य 30:38 म्हणते, पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणजे पापमोचन, म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या। प्रत्येक जणाला येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेण्यास सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल। दाने नाही, दान। देव स्वतः पवित्र आत्मा आहे व तो आपल्या स्वतःला आम्हाला देऊ इच्छितो। हे दान तेव्हा प्राप्त होईल असे वचन म्हणते। इस्रायल लोक कोकऱ्याच्या रक्तामुळे वाचले होते आणि त्यांची मिसर देशांतून मुक्तता झाली होती, कारण त्यांनी कोकऱ्याचं रक्त घराच्या कपाळपट्टीवर व बाह्य दारावर लावलं होतं। आपणही आज असाच दावा करीत आहोत की जगाची पापे हरण करणाऱ्या कोकऱ्याच्या रक्ताने आम्ही वाचलो आहोत। परंतु फक्त वाचले जाणे एवढे पुरेसे नाहीये। अर्थात मुक्तीचे दोन भाग आहेत, एकांतून बाहेर येणे आणि दुसरा भाग प्रवेश करणे आहे। इस्रायल लोक मिसर देशांतून बाहेर आले, अर्थात तेवढ्यावर त्यांचं संपलं नाही, त्यांना कनान देशात प्रवेश करणे होते। तसेच शहाण्या कुमारिका यांनी विजय प्राप्त केलेला आहे। मूर्ख कुमारिका केवळ तारण प्राप्त करून राहिले, ते विजय पाहू शकले नाहीत। मूर्ख कुमारिकांच्या जीवनामध्ये काय गोष्ट घडली? इफिसकरास पत्र याचा 5 आणि याचं वचन 14 म्हणते, म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यांतून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल। अर्थात निद्रिस्त झालेली ही मंडळी आहे, जी जिच्या डोळ्यावर झापड पडल्या कारणाने, गुंगी आल्या कारणाने, म्हणजे ती शुद्धीवर नव्हती। म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे स्वभावावर नजर ठेवून जपून चाला। अर्थात या ठिकाणी आम्हाला हे वचन सांगत आहे की जपून स्वभावावर नजर टाकून आता ख्रिस्ती व्यक्तीला चालण्याची वेळ आलेली आहे। वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत। वेळेचा सदुपयोग करायचा आहे। मूर्ख कुमारिका तिथपर्यंत गाफील राहिली जिथपर्यंत तेल मिळत होतं हा समय ती ओळखू शकली नाही। म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या। शहाण्यांना प्रभूची इच्छा कळली, मूर्ख कुमारिकांना प्रभूची इच्छा समजली नाही। द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा। आणि हा संदेश आज आम्हासाठी आहे, तुम्हाला आणि आम्हाला पारखायचा आहे मी नक्की कोण आहे। प्रियजन हो, मत्ते 25:13, म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही। आज आम्हा सर्वांना जागृतीची गरज आहे, आम्हाला जागृत होण्याची गरज आहे, ख्रिस्ताच्या वचनाकडे वळण्याची गरज आहे। इब्री लोकास पत्र याचा 10 आणि याचं वचन 37-39 मी वाचत आहे, कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे, जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही। माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल, तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही। परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही। माघार घेणारे नाश पावणार आहेत, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत। आमेन। प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत राहो। आमेन। आजचा हा संदेश आपण सर्व जणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे। हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता। थँक्यू अँड गॉड ब्लेस यू।